नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे खबरो। बस आणि दुचाकीचो अपघात, आवय धुयेले जाग्यारच मरण। होन्नावर, कारवार जिल्ह्याच्या होन्नावर तालुका मंकी सारस्वत केरी क्रॉसा लागी बस आणि दुचाकीत अपघात घडण, परिणाम दोघ लोकांलो जीव गमवचो पडलो। मुर्डेश्वर निवासी सविता आचारी आणि अंकिता आचारी हे मी अवैध असून हे मी दोघी इलेक्ट्रिक स्कूटीचेर येताना फाटल्यान अतिवेगान येयल्या बसीन स्कूटीक धडक दिल्ल्यान आवय आणि धूव रस्त्याचेर उसळण पडली आणि ती दोघी जाग्यारच मृत झाली असे कळू येला। घटनास्थळावर मंकी पोलीस ठाण्याचे कर्मचारी येऊन प्रकरण दाखल केला। स्थानिक ग्रामस्थान आयआरबीच्या अवैज्ञानिक कामगिरी लागून असे अपघात घडतील असात असा आरोप केला। तेमगेल्या कामगिरी पायान कितलेशे अपघात घडण जीव गमवशी पाळी येला, त्यांचेर कायदेशीर क्रम घेऊची मागणी ग्रामस्थान केला। विधानसभेत केल्ल्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाचा निषेध करून कारवारात आंदोलन। कारवार राज्यसभेक नासीर हुसेन हेमगेल्या विजयोत्सवान काँग्रेस कार्यकर्त्यान विधानसभेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्ल्या संबंधाचा निषेध करून कारवार नगर आणि ग्रामीण बीजेपी पक्षा वतीन कारवारच्या जिल्हाधिकारी कार्यालया मुखार काँग्रेस पक्षाविरुद्ध घोषणा देऊन आक्रोश व्यक्त करून आंदोलन केले असे प्रसारमाध्यमात कळला। ಚುನಾವಣೆ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ನಂತರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಬೆಂಬಲಿತ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಜಯಘೋಷಾಲಿ ಆದ್ಮೇಲೆ ದೇಶ ವಿರೋಧಿ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಜಿಂದಾಬಾದ್ ಅಂತ ಹೇಳಿದಂಥ ಸೈಯದ್ ನಾಸೀರ್ ಹುಸೇನ್ ಈ ರಾಷ್ಟ್ರದ್ರೋಹದ ಕೂಗಿನ ವಿರುದ್ಧ ಈ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। 27/2/2024 ಮಂಗಳವಾರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಸೈಯದ್ ನಾಸೀರ್ ಹುಸೇನ್ ರಾಜ್ಯಸಭೆಗೆ ಆಯ್ಕೆಯಾದ ಗೆಲುವಿನ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಂದ ನಾಸೀರ್ ಹುಸೇನ್ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವಾಗಲೇ ವಿಧಾನಸೌಧದಲ್ಲಿ ಪಾಕಿಸ್ತಾನ್ ಜಿಂದಾಬಾದ್ ಎಂಬ ರಾಷ್ಟ್ರ ವಿದ್ರೋಹದ ಉಗ್ರ ಘೋಷಣೆ ಭಾರತದ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ದೇಗುಲ ವಿಧಾನಸೌಧದಲ್ಲಿ ಮೊಳಗಿದೆ। ಎಂದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇನ್ನೆಷ್ಟು ದೇಶ ಸುಡುವ ವಿಷ ಜಂತುಗಳನ್ನು ತನ್ನ ಮಡಿಲಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿಕೊಂಡಿರಬಹುದು ಎಂದು ಅಂದಾಜಿಸಲು ಈ ಘಟನೆ ಸಾಕ್ಷಿ ಒದಗಿಸಿದೆ। ರಾಜ್ಯಸಭೆಗೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಕಳುಹಿಸಿರುವ ಸೈಯದ್ ನಾಸೀರ್ ಹುಸೇನ್ ಹಿಂದೆ ಇರುವ ಬೆಂಬಲಿಗರು ಪಾಕಿಸ್ತಾನ್ ಬೆಂಬಲಿತ ಉಗ್ರರೇ ಇರಬೇಕು, ತನ್ನನ್ನು ರಕ್ಷಿಸಲು ತಮ್ಮ ಮನಸ್ಥಿತಿಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇರುವಾಗ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕೀ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕೀ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನ ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯ ನಾಸೀರ್ ಹುಸೇನ್ ಅವರಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನ ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯ ನಾಸೀರ್ ಹುಸೇನ್ ಅವರಿಗೆ। मॅजिक बॉय क्रिकेट असोसिएशन असनोटी हे मी आयोजित केला। कारवार तालुक्याच्या अट ग्रामपंचायत व्याप्तीचे टेनिस बॉल ओव्हरऑल क्रिकेट टूर्नामेंट 30 आणि 31 मार्च 2024 दिसा। एंट्री फी 2000 रुपये, ऍडव्हान्स फी 1000 रुपये। फक्त 24 टीम मात्र स्वीकारतले। पहिली नोंदणी केल्याक पहिली आद्यता। खेळगड्यान तेमतेमगेल्या ग्रामपंचायत व्याप्तीच्या टीमीत मात्र खेळचे। खेळगड्याक जेवणाची आणि थंड पेयाची व्यवस्था असा। ऍडव्हान्सा विना टीम नोंदणी जायना। एंट्री फी ऑनलाईन पे करू शकता। नोंदणी अखेरची तारीख 23 मार्च 2024। पहिल्या विजेत्याक 21,000 आणि ट्रॉफी, उपविजेत्याक 11,000 आणि ट्रॉफी आणि इतर बक्षिसा। जागो असनोटी शिवाजी हायस्कूला लागी। कारवार तालुका व्याप्तीच्या 8 ग्रामपंचायतीपैकी असनोटी, मुडगेरी, हणकोण, गोटेगाळी, कद्रा, घाडसाई, मल्लापूर, देऊळबक्की, केरवडी, वैलवाडा, किन्नर, कडवाड, शिरवाड, अंदळी, चेंडिया, तोडूर, चित्ताकुला आणि बाजाळी या ग्रामपंचायत क्षेत्रातले कोणी खेळगडी खेळू शकतात। अधिक माहितीसाठी स्किनाचे दिल्या नंबराचे संपर्क साधतो असे आयोजकांनी कळवला। इतल्यान कारवार प्लस कोकणी बातमीपत्र हिंगा सोपता। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसर नका। कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।